श्रोतनो आज आम्ही अनुवादाचे पुस्तकाच्या दहाव्या आणि अकराव्या अध्यायांना अभ्यासणार आहोत ह्या दहाव्या अध्यामध्ये परमेश्वर इस्रायलांना मिसरमध्ये पाठवतो आणि परमेश्वरच त्यांना मिसरमधून बाहेर काढतो हे आम्ही पाहणार आहोत जसे मोशेने त्याच्या प्रार्थनेत म्हटले की इस्रायल परमेश्वराचे आहेत त्याचे वारीस आहेत तो त्यांच्या पापांमुळे त्यांना नाश करणार नाही परंतु मोठ्या दयेने पुन्हा त्यांना दहा आज्ञा ज्या त्याने स्वतः लिहिल्यात त्या देतो दहा वाध्याय पहिली दोन वशने वाचूया दहा वाध्याय एक आणि दोन वशने त्यासमयी परमेश्वर मला म्हणाला पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या घडीव आणि त्या घेऊन माझ्याकडे पर्वतावर ये लाकडाचा एक कोशही तयार कर मग तू फोडून टाकिलेल्या पहिल्या पाट्यांवर जी होती ती मी त्या पाट्यांवर लिहीन त्या तू कोशात ठेव हो। मोशे दगडाच्या पाट्या खाली घेऊन येतो आणि त्यांना कराराच्या कोशात ठेवतो हो मग आपला प्रवास पुढे चालू ठेवतात हो नंतर श्रोत्यानो आठ आणि नऊ वशनांमध्ये आम्हाला वाचायला मिळतं की परमेश्वराच्या कराराचा कोश वाहण्यास परमेश्वरासमोर उभे राहून त्याची सेवा करण्यास व त्याच्या नावाने आशीर्वाद देण्यास त्यासमय परमेश्वराने लेवी वंशाला वेगळे केले ते आजवर चालू आहे लेवीला त्याच्या भाऊबंदाबरोबर काही वाटा किंवा वतन मिळावयाचे नाही तुझा देव परमेश्वर ह्याने त्याला सांगितल्याप्रमाणे परमेश्वरच त्याचे वतन आहे श्रुतनव ह्या ठिकाणी आमच्यासाठी फार महान आत्मिक पाठ आहेत लेवी याचकांचा वंश होता म्हणून आज मंडळी याचकांचे राज्य आहे अर्थात प्रत्येक विश्वासणारा येशू ख्रिस्तामध्ये एक याचक बारावाध्याय एक आणि दोन प्रमाणे नवीन करारातील याचकाने स्वतःला परमेश्वराची उपासना मध्यस्थीची प्रार्थना व सेवा ह्यासाठी समर्पित केले पाहिजे ही वचने आम्हाला सांगतात रोमकरासपत्र बारावाध्याय एक आणि दोन वशने म्हणून बंधूच्या नहो मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विणवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या श्रोत्यानो याजकत्वाच्या दानाला करीन करा पहिले पत्र बारावा अध्याय ह्याप्रमाणे उपयोगात आणले पाहिजे प्रत्येक विश्वासणाऱ्याला मंडळीत उपयोगात आणण्यासाठी दान देण्यात आलेले आहेत लक्षात घ्या की लेवी वंशाला कुठलीच जगिक संपत्ती देण्यात आली नव्हती परमेश्वरच त्यांची संपत्ती होता देवाने दुसऱ्या वंशांना त्या भूमीचा काही भाग देण्याचे वचन दिले होते व जेव्हा त्याने त्यांना आशीर्वाद दिला तेव्हा तो आशीर्वाद तात्पुरता होता त्याने लेव्यांना मात्र ते वचन दिले नाही हे आज सुद्धा विश्वासणाऱ्याचे स्थान आहे लेव्यांप्रमाणे आमची संपत्ती परमेश्वरामध्ये आहे आम्हाला स्वर्गामध्ये आत्मिक आशीर्वाद देण्यात आलेले आहेत आणि बारावं वचन पुढे सांगतं तर आता हे इस्रायला तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय धरावे त्याच्या सर्व मार्गांनी चालावे त्याच्यावर प्रीती करावी पूर्ण मनाने व पूर्ण जीवाने तुझा देव परमेश्वर ह्याची सेवा करावी श्रोत्यानो हे शुभवर्तमान आहे असे समजू नका हे शुभवर्तमान नाही तुम्ही व मी त्यासाठी परमेश्वराचे आभार मानायला हवेत कारण जर ह्यावर आमचे आशीर्वाद अवलंबून असते तर तुम्हाला व मला अधिक आशीर्वाद प्राप्त झाले नसते तेरा वचन पहा काय सांगतं आणि परमेश्वराच्या ज्या आज्ञा व विधी मी आज तुझ्या बऱ्यासाठी सांगत आहे ते तू पाळावे तुझा देव परमेश्वर तुझ्यापासून ह्यापेक्षा जास्त काय मागतो जर इस्रायलांनी परमेश्वराचे विधी नियम आणि आज्ञा पाळल्या असत्या तर त्यांना आशीर्वाद प्राप्त झाले असते जेव्हा त्यांनी ते मोडले तेव्हा त्यांच्यावर न्याय आला पंधराशे वर्षे परमेश्वराने इस्रायलांद्वारे ह्या जगाला तुम्हाला व मला हे प्रगट केले आहे की तो नियमशास्त्राद्वारे लोकांचे तारण करणार नाही आणि करू शकत नाही हे लोक अनुकूल परिस्थितीत त्या प्रदेशात जो प्रदेश नियमशास्त्राशी जुळलेला होता तेथे ते नियमशास्त्र पाळू शकले नाहीत आणि जर ते त्याला पाळू शकले नाहीत तर तुम्ही व मी त्याला पाळू शकणे अशक्य आहे परमेश्वराचा धन्यवाद असो श्रोतानो की तो कृपेने आमचे तारण करतो इतकेच नाही तर कृपा हीच नेहमी त्याची पद्धती राहिली जुन्या करारात त्याने नियमशास्त्राच्या आधारे कोणाचेच तारण केले नाही त्यांना त्याच्या दयेने आणि कृपेने वाचवण्यात आले भविष्यातील ख्रिस्ताच्या आगमनाकडे पुढे पाहून जो येऊन वधस्तंभावर त्यांची सर्व पापे दूर करण्यास बलिदान करणार होता त्याचकडे ह्या सर्व गोष्टी निर्देश करतात अठरावं वचन पहा काय सांगतं तो अनाथ व विधवा ह्यांचा न्याय करीतो आणि परदेशीयांवर प्रीती करून त्याला अन्नवस्त्र पुरवितो परमेश्वराने परदेशांवर प्रेम केले आणि त्याने ह्या लोकांना स्मरण करून दिले की ते सुद्धा एकेकाळी एक त्या मिसर देशात परदेशी होते एकोणीस वीस वशने तुम्ही परदेशीयांवर प्रीती करावी कारण तुम्ही सुद्धा मिसर देशात परदेशीय होता आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग त्याची सेवा कर त्याला धरून राहा आणि त्याच्याच नावाने शपथ व्हा प्रभू येशूने सैतानाला उत्तर देण्यास ह्याचाच वापर केला आमच्या प्रभूला निश्चितच अनुवादाचे पुस्तक माहीत होते आणि बहुधा प्रत्येक इस्रायली व्यक्तीला सुद्धा ते माहीत असावे बावीसावं वचन तुझे पूर्वज मिसर देशात गेले तेव्हा ते सत्तर जण होते पण आता तुझा देव परमेश्वर ह्याने तुझी संख्या आकाशातील ताऱ्यांप्रमाणे बहुगुणित केली आहे श्रोतांनो देवाचे आशीर्वाद निश्चितच ह्या लोकांवर होते त्याने त्यांना मिसरमध्ये पाठवले त्यांना मिसरमधून बाहेर सुद्धा काढले परमेश्वर जबाबदार होता व ती जबाबदारी घेण्यास त्याने मुळीच आनाकानी केली नाही लक्षात ठेवा श्रोतांनो की परमेश्वर जी अभिवशने देतो जी आश्वासने देतो ती तो नेहमीच पूर्ण करतो तो आपल्या वचनामध्ये कधीच चुकत नाही परंतु आम्ही चुकतो आम्ही त्याच्यापासून दूर जातो आम्ही त्याच्याशी विश्वासू राहत नाही आज आम्ही स्वतःचं परीक्षण करूया आणि पाहूया की आम्ही आमच्या आत्मिक जीवनात कुठे आहोत आमचा आणि परमेश्वराचा संबंध कसा आहे आता अकराव्या अध्यायामध्ये परमेश्वर इस्रायली लोकांना ज्या देशाची त्याने त्यांना प्रतिज्ञा केली आहे व ज्यात आता ते प्रवेश करणार आहेत त्या देशाचे वर्णन करीत असताना सर्व गोष्टींची कल्पना देत आहे हा देश मिसर देशाप्रमाणे नव्हता ह्या देशामध्ये त्यांना अनेक विधींचे नियमशास्त्राचे पालन करावे लागणार होते प्रवेश करण्याआधी परमेश्वराने त्यांना निक्षून सांगितले की हे जे नियम मी तुम्हाला देत आहे त्यांचे पालन करणे तुमच्याकरिता अनिवार्य आहे अकरावाध्याय आणि पहिलं वचन म्हणून तो आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करावी आणि त्याने तुला लावून दिलेली व्यवस्था त्याचे विधी त्याचे नियम व त्याच्या आज्ञा नित्य पाळाव्यात एखाद्या दिवस नाही दिवसातील चार घंटे नाही परंतु नित्य त्यांनी ह्या सर्व गोष्टींचे पालन करायचे होते शोत्यानो देवाने आमच्यावर अमाप अपार प्रीती केली आहे जिला आम्ही मापू शकत नाही नाही तिची तुलना जगातल्या प्रेमासोबत आम्ही करू शकतो देवाच्या निस्वार्थ प्रीतीची तुलना मी कशाशीच करू शकत नाही त्याच्या प्रेमाला फक्त आज्ञा पालनाद्वारे आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो परंतु श्रोतानो आम्ही त्याच्या प्रेमाचा मोबदला कशाप्रकारे देतो वाईट कृत्य करून वाईट सवयी लावून घेऊन वाईट गोष्टी बोलून आणि अने, प्रकारे आणि ह्या सर्व गोष्टींचा परमेश्वराला वीट आहे आज आपणाला मी प्रश्न विचारू इच्छिते की काय आपण परमेश्वराच्या वशनांचे त्याच्या आज्ञांचे पालन करीत आहात स्वतःला हा प्रश्न विचारा आणि पहा काय उत्तर मिळत ते अकरावाध्याय आठ आणि वचने सांगतात म्हणून जी आज्ञा मी आज तुम्हाला सांगत आहे ती तुम्ही संपूर्ण पाळावी म्हणजे तुम्ही समर्थ होऊन जो देश वतन करून घेण्यासाठी पैलतीरी जात आहात त्यात प्रवेश करून तो आपल्या ताब्यात घ्याल आणि जो देश परमेश्वराने शपथपूर्वक वचनाद्वारे तुमच्या पूर्वजांना व त्याच्या संतानाला देव केला होता व ज्यात दुधामधाचे प्रवाह हो वाहत आहेत त्यात तुम्ही चिरकाळ राहाल श्रोतनो इस्रायली लोकांना मिसर देशातील त्या जमिनीची सवय झालेली होती जेथे कालवे काढून त्या जमिनीला पाणी पुरवठा करण्यात ये त्यांना ती जमीन पायांनी तुडवावी लागे आणि तिला पाणी पुरवावी लागे म्हणून परमेश्वर दहाव्या वचनात म्हणतो तुम्ही स्वतः वतन करून घ्यावयाला जात आहात तो तुम्ही सोडून आलेल्या मिसर देशासारखा नाही तेथे तुम्ही भाजीच्या मळ्याप्रमाणे बी पेरून पायांनी जमिनीला पाणी देत होता आम्हाला माहित आहे की जगातील काही प्रदेशात फार कमी पाऊस पडतो तर काही ठिकाणी फार अधिक मिसर देशात कमी प्रमाणात पाऊस पडत असे म्हणून तेथील लोकांना कालवे काढून शेतीला पाणी पुरवावे लागे अकरा ते पंधरा वर्षने वाचूया पंचोदेश ताब्यात घेण्यासाठी तुम्ही पैलतिरी जात आहात तो डोंगर खोऱ्यांचा देश असून आकाशातील पाऊस शोषून घेतो तुझा देव परमेश्वर त्या देशाची काळजी वाहतो वर्षाच्या आरंभापासून वर्षाच्या अखेरपर्यंत तुझा देव परमेश्वर ह्याची नजर त्या देशावर सदैव असते मी ज्या आज्ञा आज तुम्हाला देत आहे त्या तुम्ही तत्परतेने ऐकाल आणि आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम कराल व पूर्ण मनाने व पूर्ण जीवाने त्याची सेवा करीत राहाल तर मी तुमच्या देशावर आगोटीचा पाऊस आणि वळवाचा पाऊस योग्य समय पाठवीन म्हणजे तुम्हाला आपले धान्य द्राक्षरस व तेल ह्यांचा साठा करीता येईल मी तुझ्या गुराढोरांसाठी तुझ्या कुरणात गवत उपजवीन व तुला पोटभर खावयाला मिळेल परंतु आता श्वतनो इस्रायली लोक ज्या देशात प्रवेश करणार होते ती जमीन तशी नव्हती ती डोंगर खोऱ्याची उंच नीच अशी जमीन होती त्यांच्याजवळ कालवे काढून जमिनीला पाणी देण्यास काहीच यंत्रसाधन त्या काळात नव्हते आकाशातून पडणाऱ्या पर्जन्यवृष्टीवर त्यांना अवलंबून राहावे लागणार होते परमेश्वराने हे जाणून बुजून केले मुद्दामून अशा प्रदेशात त्यांना ठेवण्याचा विचार केला जेणेकरून त्यांनी परमेश्वरावर पूर्णपणे अवलंबून राहावे त्याच्या अधिक जवळ यावे त्याच्यावरच त्यांनी भरोसा ठेवावा खरं श्रोत्यानो परमेश्वर प्रत्येक कार्य समोर एक विशिष्ट उद्देश ठेवून करतो त्याचे उद्देश नेहमीच आमच्या कल्याणासाठी आमच्या लाभासाठी असतात परमेश्वराची मुळीच इच्छा नव्हती की हा लोकांना त्रास व्हावा त्यांनी कठीण परिश्रम करावे परंतु त्याची इच्छा होती की त्याने ज्या लोकांना निवडले ते लोक त्याच्याप्रती समर्पित राहावेत आणि त्यांनी इकडे तिकडे भटकू नये श्रद्धानो आज आमच्या जीवनात सुद्धा परमेश्वराची हीच इच्छा आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत त्याच्यापासून दूर जाऊ नये आमचा विश्वास फक्त त्याच्यावरच असावा बऱ्याच वेळेला जेव्हा आमच्या गरजा सहजपणे पूर्ण होतात आम्हाला सर्व काही फार चांगल्या प्रकारे मिळते तेव्हा आम्हाला असं वाटू लागतं की प्रार्थना करण्याची पवित्र वचन वाचण्याची देवाच्या सहभागितेत राहण्याची काहीच गरज नाही आणि म्हणूनच श्रोत्यानो परमेश्वर आम्हाला वेगवेगळ्या प्रसंगातून अनुभवातून नेतो जेणेकरून आम्ही त्याच्या संगतीत राहावे आणि त्याच्या जवळ यावे त्याच्यापासून शिकावे आता हा जो प्रदेश होता तो आजही निर्जन सुनसान आहे आम्ही निर्गमच्या पुस्तकाचे अध्ययन करताना पाहिले की हा वर परमेश्वराचा कोप आलेला आहे ज्यावेळी ह्या जमिनीवर पाणी पडते तेव्हा ती एखाद्या कळीप्रमाणे फुलते आज सुद्धा पाण्याची समस्या कायम आहे परमेश्वराने त्यांना सांगितले होते की ते आकाशातून होणाऱ्या पर्जन्यवृष्टीवरच अवलंबून राहतील परमेश्वराने त्यांना सांगितले होते की जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर मी पहिल्या अर्थात शिशिर माघ फाल्गुन ऋतू जेव्हा झाडाची पाने गळून पडतात आणि नंतरच्या म्हणजे वसंत ऋतू चैत्र वैशाखाच्या पावसाने ह्या भूमीला आशीर्वादित करीन ह्या जमिनीची दशा पाहून आम्ही या लोकांच्या आत्मिक स्थितीची कल्पना करू शकतो ह्या लोकांना परमेश्वराने जे आशीर्वाद देऊ केले होते ते प्राप्त झाले नाहीत कारण काय तर त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत आजच्या जगात बहुतेक गोष्टी यंत्राने संभव झालेल्या आहेत सर्वच कामे सोयीस्कर झालेली आहेत विज्ञानाने केलेली प्रगती आश्चर्यचकित करणारी आहे परंतु ह्यामध्ये एक धोका आहे तो हा की मानव असे गृहीत धरतो की ह्या जगातल्या गोष्टींशी परमेश्वराचा काही संबंध नाही आणि त्याला आमच्या जीवनात हस्तक्षेप करण्याचा काहीच अधिकार नाही ही एक फार मोठी आणि भयंकर अशी गोष्ट आहे मला हेच समजत नाही श्रोतानो की लोक अशी समजूत का करून घेतात की जर कुठलीही गोष्ट किंवा कार्य सहजरितीने झाले तर ते त्यांनी केले ते सर्व श्रेय स्वतःला देतात परंतु जर एखादे कार्य मुश्किलीने पूर्ण झाले तर अवश्य परमेश्वराचा हात आहे असे समजतात फक्त परमेश्वरच आहे श्रोत्यानो जो आमच्या सर्व भौतिक आवश्यकता पूर्ण करतो त्या सहजरितेने मिळवत अथवा मुश्किलीने मिळवत पूर्वी फक्त परमेश्वर आहे श्रोत्यानो आपण दैनंदिन आवश्यकतांकरिता कोणावर अवलंबून राहता कुठलेही कठीण काम पूर्ण झाल्यावर स्वतःला त्याचे श्रेय देता की परमेश्वराला देता लक्षात असू द्या की आमच्या सर्व गरजा परमेश्वर आपल्या विपुल दयेने पूर्ण करतो प्रत्येक कार्य पूर्ण करण्यासाठी तोच आम्हाला शक्ती आणि बळ पुरवतो बावीसावं वचन वाचूया श्रोत्यानो ही जी आज्ञा मी तुम्हाला देत आहे ती सर्व तुम्ही काळजीपूर्वक पाळाल आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम कराल त्याच्या सर्व मार्गाने चालाल आणि त्यालाच धरून राहाल श्रोत्यानो ह्या देशावर अधिकार करण्यासाठी जो नियम परमेश्वराने दिला तो ह्या ठिकाणी स्पष्टच झाला आहे आणि ह्या नियमांचे पालन केल्यानंतर परिणामस्वरूप काय होणार ह्याचे सुद्धा स्पष्ट चित्र पासून पंचवीस वचनात आमच्या पुढे मांडण्यात आलेले आहे तेवीस ते पंचवीस वचने सांगतात तर परमेश्वर ही सर्व राष्ट्रे तुमच्या समोरून घालून देईल आणि तुमच्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रांना तुम्ही आपल्या ताब्यात घ्याल जेथे तुमचे पाऊल पडेल ते प्रत्येक स्थळ तुमचे होईल रानापासून लबोननापर्यंत आणि नदीपासून म्हणजे फरात नदीपासून पश्चिम समुद्रापर्यंत तुमच्या देशाचा विस्तार होईल तुमच्याशी कोणी सामना करणार नाही ज्या भूमीवर तुम्ही पाऊल टाकाल तेथल्या रहिवाशांच्या मनात तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमच्याविषयी भीती व दहशत उत्पन्न करेल श्रोत्यानो एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल ती ही की ही भूमी हा देश परमेश्वराकडून एक देणगी होती कधी कधीसुद्धा इतकी विस्तीर्ण भूमी त्यांच्या ताब्यात आली नव्हती हा देश फरात महानदापासून पश्चिम समुद्रापर्यंत रानापासून लबुननापर्यंतच्या रेगिस्तानापर्यंत होता ह्याचा विस्तार साधारणपणे तीनशे हजार चौरस मैल होता ह्याआधी त्यांनी तीस हजार चौरस मैल भूमीवर सुद्धा अधिकार केलेला नव्हता दाविद आणि सुलेमानाच्या राज्याच्या विस्ताराचा शिरोबिंदू पोहोचला त्यावेळेपर्यंत सुद्धा ह्यांच्या ताब्यात इतकी भूमी नव्हती परमेश्वर त्यांना सांगतो की ज्या ज्या स्थळी तुमचे पाऊल पडेल ती सर्व स्थळी तुमची होतील ही भूमी त्यांना परमेश्वराने दिली होती आणि ती त्यांची होती परंतु ते त्यावर चालण्यामध्ये यशस्वी झाले नाहीत त्यावर अधिकार प्राप्त करू शकले नाहीत नाही देशात राहून ते आनंद उपभोगू शकले हीच गोष्ट परमेश्वराने येहुशूला सुद्धा सांगितली परमेश्वराने त्याला सांगितले की जो देश मी ह्यांना देणार तो बिलकुल त्यांच्या समोर आहे तो त्यांचाच आहे परंतु त्यांना तेथे प्रवेश करून डोंगर खोऱ्यातून चालायचे आहे आणि त्यावर कब्जा करायचा आहे श्रोत्यानो परमेश्वराने येशू ख्रिस्ताद्वारे आमच्याकरिता एका अशा देशाची व्यवस्था केलेली आहे जो देश उत्तम आहे त्या देशामध्ये आपण फक्त येशुख्रिस्तावर विश्वास ठेवूनच प्रवेश करू शकतो येशू ख्रिस्तावर विश्वास करणाऱ्या लोकांमध्ये अंतर आढळते असे का काही लोक सीमा रेषेच्या बाहेर बसून आत्मिक रूपाने एकदम गरीब आहेत काही जण आत्मिकरित्या मात्र धनाढ्य आहेत परमेश्वराने हे अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की त्याने येशू ख्रिस्तामध्ये सर्व विश्वासणाऱ्यांवर स्वर्गीय आशीर्वादांची वर्षा केलेली आहे परंतु काही लोक ह्या आशीर्वादाचा दावा करीतात काही नाही जे काही आम्हाला प्राप्त झालेले आहे त्याला स्वीकारण्याचे हे कार्य आहे सविसावं वचन पहा पहा आज तुमच्या पुढे आशीर्वाद व शाप हे दोन्ही मी ठेवित आहे इस्रायली लोकांना आज्ञापालन करण्याची आज्ञा देण्यात आली होती आज्ञापालन सर्व गोष्टींची गाठ होती सत्ताविसावं वचन म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या आज्ञा मी आज तुम्हाला सांगत आहे त्या तुम्ही पाळिल्या तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल आजच्या योगाश्रोत्यानो आम्ही पाहतो की आज्ञापालन करण्याची प्रवृत्ती अगदी खालावत चालली आहे आम्ही परमेश्वराच्या कृपेवर विश्वास करतो परमेश्वराच्या कृपेचा आम्ही प्रचार सुद्धा करतो आमचं तारण परमेश्वराच्या कृपेने झाले आजपर्यंत आम्ही त्याच्या कृपेने जिवंत आहोत दिवसेंदिवस त्याच्या कृपेने आमची वाढ होत आहे हे आम्ही जाणून घेतलेले आहे आपण कितीही वर्षकांना जगू फक्त परमेश्वराच्या कृपेने जगू शकतो परंतु श्रोतेजनो जर आपण आज्ञापालन करणार नाही तर फार मोठ्या आत्मिक आशीर्वादांना येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितले की जर तुम्ही माझ्यावर प्रीती करता तर माझ्या आज्ञा पाळा आज्ञापालन देवासोबत एक व्यक्तिगत विलक्षण गौरवी असे नाते स्थापित करते ह्या उलट जे आहे श्रोत्यानो ते सुद्धा खरे आहे आज्ञाने पाळणे आज्ञानं पाळणे म्हणजे परमेश्वराचा न्याय स्वतःवर ओढून घेणे अठ्ठावीसावं वचन मी आपणाकरिता वाचते पण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळील्या नाहीत आणि ज्या मार्गाने जाण्याची मी आज तुम्हाला आज्ञा करीत आहे तो सोडून तुम्हाला अपरिचित अशा अन्य देवांच्या मागे तुम्ही गेला तर तुम्हाला शाप मिळेल परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ